फाइनली आपण पोचलेलो आहोत। ही आहे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी वडू बुद्रुक इथे। ट्रॅफिक खूप आहे, संडे आहे ना। रात्रीचे वाजले 1। आता आपल्याला आधी जायचं बँड्राला, बँड्रावरून अभिषेकला पिकअप करायचं। ने आलात तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही भीमा कोरेगाव या मार्गाने, कारण आम्ही तर गुगल मॅपने आलो, सो आम्हाला मधला पॅच तो खूप खराब रोड होता। छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी, आणि ही आहे छंदोगामात्य कवी कलश यांची समाधी। सोळाशे 1689 रोजी कवी कलश यांनी औरंगासमोर म्हटलेलं हे काव्य। आता आपण आलेलो आहोत तुळापूर येथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी इथे। जीव काढली हर जायना मी मराठा काय करावा मराठी धर्माला, औरंगजेबानी हात लायला त्याच्याच कर्माला। अशाच प्रकारे वडू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही समाधीस्थळी महाराजांची रोज नित्यपूजा होते। डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून नित्यपूजेबद्दल अधिक माहिती मिळवू शकता। विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी।
आणि या त्रिमेडी संगमावर 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांचा शिरच्छेद केला आणि स्वराज्याचा छावा देश धर्मासाठी धर्मवीर झाले. तो बघतो डोंगर आहे, ट्रॅफिक खूप आहे, संडे आहे ना, मोस्ट ऑफ लोक आली असते, भरपूर ट्रॅफिक आहे, पुढपर्यंत ट्रॅफिक आहे. तर बघू पुढे. तुळापूरवरून आता एकविरा झालं आहे, आता स्टार्ट केले पायऱ्या चढायला. हा अभिषेक, काय भूक वगैरे काय लागले? खूप भूक लागली आहे, कधी दर्शन होतं आणि कधी जेवतं असं झालं आहे. अजून आहे थोडंच आहे, जास्त नाही आहे. तो टोक दिसतोय वरचा, तिथे चढायचंय. अच्छा, फायनली आम्ही आता वर आलेलो आहे. वाजली दुपारचे 2:15 वाजलेत, आम्ही वर आलो आहे. आता पहिला खाली उतरून पेट पूजा, आता आईच्या इथूनच पाया पडू, दर्शन घेऊ. बघा मंदिर आणि गर्दी बघा. मी आतमध्ये नाही जाणार आहोत, फक्त बाहेरून दर्शन घेणार आहोत, कारण गर्दी खूप आहे. आज पहिल्यांदा आलाय? पहिल्यांदा आलेलो आहे मी, पण खूप चांगलं वाटत आहे, दर्शन भेटत नाही आहे. अचानक प्लॅन ठरला ना आमचा, रश असल्यामुळे आईचं बाहेरूनच दर्शन घेऊन आपण आपला व्लॉग इथेच थांबवत आहोत. जय शिवराय, जय शंभूराजे. आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.